विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये संख्यांचा चढता उतरता क्रम या घटकावर आधारित कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते आपण प्रत्यक्ष उदाहरणाच्या सहाय्याने बघणार आहोत। तर चला बघूया पहिला प्रश्न। 56728, 56738, 56712 आणि 56742 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या असता त्यांच्या मांडणीतील दुसऱ्या व तिसऱ्या संख्येची बेरीज किती असा प्रश्न आहे आणि या प्रश्नासाठी चार पर्याय दिलेले आहेत। हा प्रश्न अचूक सोडवण्यासाठी प्रथमतः उदाहरणात दिलेल्या माहितीनुसार हा या प्रश्नाची टप्प्याटप्प्याने मांडणी करावी लागेल आणि त्यानंतर आपल्याला अचूक उत्तर मिळणार आहे। तर या उदाहरणाचे टप्पे बघूया कोणते आहेत। दिलेल्या उदाहरणात या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या असतात म्हणजे आपल्याला सुरुवातीला चढता क्रम लावावा लागणार आहे, त्यानंतर त्यांच्या मांडणीतील दुसऱ्या व तिसऱ्या संख्येची बेरीज केली, त्यानंतर आपल्याला दुसरी आणि तिसरी संख्या यांची बेरीज करावी लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला अंतिम उत्तर मिळणार आहे। अशा प्रकारे आपण दोन टप्प्यामध्ये हे उदाहरण सोडवणार आहोत। तर चला बघूया, सुरुवातीला आपण चढता क्रम लावूया। चढता क्रम लावत असताना सुरुवातीला सर्वात लहान संख्या आपल्याला शोधावी लागेल। तर या संख्येचं निरीक्षण केलं असता सर्व संख्या ह्या 5 अंकी आहेत। तर आता आपण डावीकडील स्थानांचा विचार करू। डावीकडील स्थानांचा विचार केला असता सुरुवातीची जे 3 स्थानं जी आहेत ती सर्व समान आहेत, त्यानंतर राहिलेली जी 2 स्थानं आहेत या ठिकाणी 28 आहेत, या ठिकाणी 38 आहेत, इथे 12 आहेत आणि या ठिकाणी 42 आहे। अशा प्रकारे या 2 स्थानांचा विचार करून आपण चढता क्रम लावणार आहोत। त्यामध्ये सर्वात लहान संख्या दिसते आपल्याला 12, म्हणून सर्वात सुरुवातीला 56712, त्यानंतर राहिल्या संख्येमध्ये लहान संख्या 28 आहे म्हणून 56728 दुसऱ्या क्रमांकावर येते, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर 38 आणि 42, त्यामध्ये 38 ही लहान आहे म्हणून 56738 आणि सर्वात शेवटी 56742 याप्रमाणे चढता क्रम या ठिकाणी झालेला आहे। आता दुसरा टप्पा बघूया, संख्यांची बेरीज। दुसरी आणि तिसरी संख्या या संख्या याप्रमाणे क्रम दिला, दुसरी आणि तिसरी संख्यांची बेरीज आपल्याला करावी लागेल। दुसरी संख्या आहे 56728 म्हणून या ठिकाणी 56728 आणि तिसरी संख्या 56738 याप्रमाणे ह्या दोन्ही संख्या लिहिल्या आणि त्याची आपल्याला बेरीज करावी लागणार आहे। तर बेरीज केली, 8 2 16 6 14 41 1 13 11 17 याप्रमाणे उत्तर आलं 113,466 पर्याय क्रमांक 2 आहे। चला तर दुसरा प्रश्न बघूया। 14,554, 14,455, 14,245 आणि 14,524 या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास पहिल्या व शेवटच्या संख्येतील फरक किती असा प्रश्न आहे आणि या प्रश्नासाठी पर्याय आहेत 4। तर चला आपण हा प्रश्न सोडवूया। तर उदाहरणात दिलेल्या माहितीनुसार त्या दिलेल्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी चढता क्रम मांडावा लागेल, सुरुवातीला चढता क्रम मांडावा लागेल। तर चला आपण दिलेल्या संख्या आहेत त्या चढत्या क्रमाने मांडूया। आता यासाठी सुरुवातीला आपल्याला सर्वात लहान संख्या शोधावी लागेल। तर या संख्या सर्व संख्या 5 अंकी आहे म्हणजे समान अंकी आहे। तर त्यामध्ये आता आपण डावीकडील अंकाचा विचार करू, त्यामध्ये सुरुवातीला प्रत्येक संख्येमध्ये जे 2 अंक आहे ते समान आहे 14 14, त्यानंतर राहिलेले जे 3 अंक आहे त्या 3 अंकावरून आपण संख्यांचा चढता क्रम लावणार आहोत। आता यामध्ये अतिशय सोपं झालं आपल्याला चढता क्रम लावण्यासाठी। यामध्ये 3 अंकीमध्ये सर्वात लहान संख्या दिसते 245, म्हणून आपण सुरुवातीला लिहिणार आहोत 14,245
245, त्यानंतर लहान संख्या आहे 455, म्हणून आपण 14455 लिहिणार आहोत. त्यानंतर लहान संख्या आहे 524, म्हणून 14524. आणि सर्वात मोठी संख्या आहे 554, म्हणून 14554. अशा प्रकारे हा चढता क्रम तयार झाला. आता उदाहरण दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार या संख्या चढत्या क्रमाने मांडल्या असता पहिल्या व शेवटच्या संख्येतील फरक काढायचा आहे. म्हणून आपला दुसरा टप्पा जो आहे तो फरक काढण्याचा आहे. आता फरक कोणाचा काढणार आहोत? पहिली संख्या आणि शेवटची संख्या. पहिली संख्या कोणती? ही पहिली संख्या असणार आहे आणि ही शेवटची संख्या असणार आहे. आता फरक काढताना सुरुवातीला आपण मोठी संख्या घेणार आहोत. मग मोठी संख्या कोणती आहे? 14554 आणि वजा पहिली संख्या 14245. 14245 यांची वजाबाकी करावी लागेल, कारण आपल्याला फरक काढायचा आहे. ही वजाबाकी आपण केली असता 14 मधून 5 गेले, 9 राहिले, 4 मधून 4 गेला, 0 राहिले, 5 मधून 2 गेले, 3 राहिले, 4 मधून 4 गेला, 0, 1 मधून 1 गेला, 0. याप्रमाणे यांचा जो फरक आहे तो फरक झाला 309. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे.